नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी जीके अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले अति महत्त्वाचे प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे रोहित म्हात्रे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण। तर बघा, दासबोध ग्रंथाचे कर्ते म्हटलं की ऑप्शन बी समर्थ रामदास हे दासबोध ग्रंथाचे कर्ते होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, महात्मा फुले यांनी टिंब टिंब या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले। तर बघा, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म या तिन्ही ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले होते, म्हणून ऑप्शन डी इथे उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 3 काय, बघा महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा, राष्ट्रगोपतार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक टिंब टिंब यांनी सुरू केले। तर बघा, फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, इंग्लिश आणि गुजराती वृत्तपत्र हे साप्ताहिक होते जे की सुरू केले होतं दादाभाई नवरोजी यांनी, ठीक आहे, इंग्लिश आणि गुजराती या भाषेमध्ये। प्रश्न क्रमांक 4 काय, बघा ब्रिक्सच्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कुठे आहे। आता ब्रिक्स म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका असे 5 देश आहेत ब्रिक्समध्ये। तर ब्रिक्सच्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कुठे आहे, तर ते आहे शांघाई, हा चीनमधील शांघाई येते, ऑप्शन सी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, टिंब टिंब यांच्या मते 1857 उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय। तर बघा, ऑप्शन बी वी दा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांच्या मते 1857 उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय। 6वा प्रश्न आहे ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर बघा, ती गाणे गाते हे एक सकर्मक कर्तरी प्रयोग आहे, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, आकुंचन या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द ओळखा। आकुंचनला विरुद्ध अर्थ शब्द येईल प्रसरण, ऑप्शन बी उत्तर येईल इथे। पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न, हिरण्य या शब्दास समानार्थी शब्द कोणता, तांबे, सोने, चांदी की लोह, हिरण्य या शब्दास। तर बघा, ऑप्शन बी सोने हे समानार्थी शब्द होईल हिरण्य या शब्दास। पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द निवडा, अक्षरला विरुद्धार्थी शब्द काय येईल। बघा, 4 ऑप्शन आहेत, अक्षरला विरुद्धार्थी शब्द येईल क्षर, ऑप्शन बी इथं उत्तर येईल। पुढचा प्रश्न आहे 10वा, वाक्याचा प्रकार ओळखा, ढग एवढे गरजत आहेत तर कदाचित पाऊस येईल। वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला, ढग एवढे गरजत आहेत तर कदाचित पाऊस येईल, तर हे एक संकेतार्थी वाक्य आहे, हा ऑप्शन सी उत्तर येईल इथे। बघा, पुढचा प्रश्न काय, हा 11वा, डोळ्यावर धुंदी चढणे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। बघा, सगळे वाक्प्रचार, सगळ्या म्हणी तोंडपाठ करून ठेवा त्यांचे अर्थ, कारण विचारले जातात। तर बघा, डोळ्यांवर धुंदी चढणे म्हणजे गर्वाने माजणे, ऑप्शन सी उत्तर येईल इथे। पुढचा प्रश्न आहे 12वा, कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे। तर बघा, एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते। तर बघा, घटनेच्या 356 या कलमान्वये राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते, ओके। 14वा प्रश्न काय, बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला। अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला होता मेंडेलेने, महत्त्वाचा प्रश्न हा देखील विचारला जातो। अनुवंशिकतेचा सिद्धांत म्हटलं की मेंडेले यांनी मांडला होता। पुढचा प्रश्न आहे, ग्रँड ट्रंक रोड ने कोणती दोन शहरे जोडली आहेत। ग्रँड ट्रंक रोड ने अमृतसर कोलकाता ही दोन शहरे जोडली आहेत। पुढचा प्रश्न आहे 16वा, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली। तर बघा, यांना 1931 फाशी देण्यात आली होती, ऑप्शन ए उत्तर येईल इथे। पुढचा प्रश्न आहे, मीन कॅम्फ हे कोणाचे आत्मचरित्र आहे, मुसोलिनी, स्टॅलिन, हिटलर की लेनिन। तर बघा, मीन कॅम्फ हे जर्मनीचा तानाशहा हिटलर, बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, याचं हे आत्मचरित्र आहे, ऑप्शन सी उत्तर येईल इथे। पुढचा प्रश्न आहे, 1908 राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण। तर बघा, त्यांचं नाव आहे लोकमान्य टिळक, हा 1908 राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय। बघा, प्रश्न क्रमांक 19 काय दिले, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा, इथे कोणते पद येईल ते आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे, ही साखळी पूर्ण करायची आहे आपल्याला। जसं तुम्ही नीट बघितलं तरी ते अधिक 2 अधिक 2 अधिक 1 केलं आहे,
ठीक आहे, म्हणजे बघा जर सी अधिक दोन म्हणजे सी मध्ये दोन मिळवले तर किती येईल, इथे ई येईल, ए मध्ये दोन केले तर इथे मिळवले तर सी येईल, आणि टी मध्ये अधिक एक, हा बघा टी इथे अधिक एक तर यू येईल, मग के आय एक्स म्हणजे अधिक दोन अधिक दोन अधिक एक, के के अधिक दोन केला तर काय येईल, एम येईल, आय आय अधिक दोन केला तर काय येईल, के येईल, आणि एक्स अधिक एक केला तर काय येईल, वाय येईल, म्हणजे एम के वाय आहे का आपल्या ऑप्शनमध्ये, येस ऑप्शन सी इथे उत्तर येईल. काय अडचण येत असेल या प्रश्नाचं उत्तर समजायला तर मला कमेंट करून सांगा, मी हा प्रश्न पुन्हा एकदा घेईन. बघा पुढे देखील आपल्याला एक संख्यामाळा पूर्ण करायची आहे, इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, काय अंक आहे, 0, 1, 5, 5, 10, 9, 15. ओके, तर बघा इथे काय केलंय, तर मालिकेत दोन श्रेण्या आहेत, इथे जर नीट बघितल्यात ना दोन श्रेण्या आहेत, एक आहे एक पाचने तर दुसरी चारने वाढत आहे, तर बघा इथे ही चारने वाढते ही पाचने वाढते, एक चारने वाढते, बघा ही चारने वाढली ही पाचने वाढली, ठीक आहे, आता ही परत तुमची पाचने वाढली, परत ही तुमची चारने वाढली, आता बघा नऊ चारने वाढायचे असेल तर पुढे काय येईल, 13, बरोबर ना, म्हणून ऑप्शन इथे 13, ऑप्शन सी इथे उत्तर येईल. हे देखील प्रश्न तुम्हाला समजलं नसेल या प्रश्नाचं उत्तर तर मला कमेंट करून सांगा, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. तसं बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासारख्या सर्व भरती परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून लगेच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या.